मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरात ठिकठिकाणी पाणी साचलंय. मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. कुर्ला पश्चिमेकडील विमानतळ परिसरातील क्रांतीनगर हे पाण्याखाली गेलंय. एनडीआरएफच्या पथकानं बचाव कार्य हाती घेतले. आतापर्यंत 1300 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश आलंय. मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढलाय. पूर्व आणि पश्चिम उपनगरात ठिकठिकाणी पाणी साचलंय. मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. नदीकाठावरील भागात पूरस्थिती निर्माण झालीय. कुर्ला पश्चिमेकडील विमानतळ परिसरातील क्रांतीनगर हे पाण्याखाली गेले. पावसाचा जोर कायम राहिला तर नदीचे पाणी वस्तीत घुसण्याची शक्यता आहे. मोठी जीवितहानी यामुळे होण्याची भीती आहे. मुंबई महापालिका आणि एनडीआरएफचं पथक या भागात पोहोचलं असून बचाव कार्य हाती घेतले. मुंबईमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाची सुरुवात आहे आणि मुंबईमध्ये गणपती उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात येतो. मात्र कालपासून अनेक दिवसापासून थांबलेला पाऊस मात्र कालपासून पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचले. अनेक ठिकाणी दादर, सायन, हिंदमाता या ठिकाणी सखोल भागामध्ये पाणी साचले. मात्र आज दुपारनंतर कुर्ला परिसरामध्ये मिठी नदी ओव्हरफ्लो झाल्यामुळे तिकडल्या भागात सखोल भागामध्ये कुर्ला साईडच्या पाणी साचल्यामुळे अनेक लोकांना तिथून स्थलांतर करण्यात आलं. एनडीआरएफच्या एकूण 1300 लोकांना माहिती आतापर्यंत माहितीनुसार 1300 लोकांना कुर्ल्यातून हलवण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुर्ला परिसरातील अनेक भागातील गणपती म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्या गणेशोत्सव मंडळामध्ये पण पाणी गेल्याच्या ना गणेशोत्सवांना पण हलवण्यात आल्याची पण घटना काही ठिकाणी घडलेली आहे. त्याच प्रकारप्रमाणे उपनगरमध्ये बोरिवलीतील भागामध्ये पण काही भागामध्ये पाणी साचले आहे. त्याचप्रमाणे राजेंद्र नगर येथील भागामध्ये पाणी साचले. तिकडे बोरिवली परिसरातले पण लोकांना एनडीआरएफकडून हलवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची एकंदरीत माहिती आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, वसई त्याचप्रमाणे पनवेल या सर्व ठिकाणी पाणी सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याची घटना आता घडत आहे. त्यामुळं प्रशासनाने सूचना दिलेल्या आहे की जर अतिआवश्यक जर काम असल्यास तरच लोकांना बाहेर निघण्यात यावं. तरी मुंबईची जी लाईफलाईन संबंधी जाणार असेल मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, त्याचप्रमाणे हार्बर रेल्वे हे तिन्ही रेल्वे विस्कळीत झाली आहे. फक्त ट्रान्स हार्बर रेल्वे ही मात्र सुरू आहे. त्यामुळे एकंदरीत पावसामुळे पूर्ण मुंबईचा बोजवारा झाला आहे आणि अनेक वेळा जे बोलले जात आहे की पावसामुळे मुंबई कुठे थांबणार नाही, मात्र प्रशासन पुन्हा पावसामुळे मुंबई थांबली आणि मुंबईची तुंबई झालेली आहे असं पाहण्यास मिळत आहे. एनडीआरएफच्या जवानांनी आतापर्यंत 1300 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.